हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शीतल, आपल्या शीतल मंचेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासोबत मेदूवडा आणि सांबारची रेसिपी शेअर करणार आहे. माझ्या पद्धतीने अगदी साधी सोपी पद्धत आहे. अगदी साऊथ इंडियन रेसिपी, म्हणजे साऊथ इंडियन लोक जसे बनवतात ना, तुम्ही बाहेर खाता ना, त्याच्यापेक्षाही खूप जास्त टेस्टी आणि मस्त असे. तर बघा, मी तुम्हाला दाखवते रेसिपी. तर बघा, इथे आपली उडदाची डाळ घेतलेली आहे. मी अर्धा किलो रात्री भिजत घातली होती, 10 ते 12 तास भिजली आहे. मग त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे. आता ह्याला मी 2 ते 3 बॅचेसमध्ये ग्राइंड करून घेणार आहे. ते इथे मी डाळ घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 टेबलस्पून पाणी टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. आणि जर मिक्सर आपला पुढे जात नसेल तर परत झाकण उघडून बघायचं आहे. परत 2 ते 3 चमचे पाणी टाकून मिश्रणात मिक्स करून घ्यायचं आहे पाणी चमच्याने. आणि त्याच्यानंतर झाकण लावून परत मिक्सर फिरवून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला असं वाटलं डाळ अजून अर्धीच आहे आणि व्यवस्थित झालं नाही आहे, तर मग तुम्हाला परत असं थोडं 2-3 चमचे पाणी घालायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे. तर खूपच जास्त पातळ झालं जर तर वडे होत नसतील तर तुम्ही नंतर त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करू शकता. ही एक टीप आहे. त्याच्यानंतर बघा, अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून ग्राइंड करून घेते आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वाटीचं सुद्धा माप दाखवते. बघा, अशा प्रकारचं आपलं बॅटर तयार झालं पाहिजे. खूप पातळ नाही झालं पाहिजे ढोशाला आणि इडलीला करतो तसं. बघा, असं चमचाने घेतलं ना की ते असं अलगद असं पटकन पडलं नाही पाहिजे अशा प्रकारचं. तर इथे बघा, जी वाटी मी घेतलेली आहे ना उडदाची डाळ, तर त्या मी 2.5 वाट्या घेतल्या आहे आणि त्याच्यात मी 1/2 वाटी पाणी मिक्स करत आहे आणि ह्याला ग्राइंड करून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारची आपली पेस्ट तयार झाली, म्हणजे बॅटर तयार झालं. मग असं स्पूनने टाकलेलं बॅटर बघा, जरा असं थोडं जाडसर होतं आणि थोडं पातळ. तर इथे मी सांबार करण्यासाठी ठेवलेला आहे. तर इथे मी फक्त 2 भाज्या घेतलेल्या आहेत, भोपळा आणि शेंगा. त्याच्यानंतर मग शिजत ठेवलं आहे ते. आणि इथे मी बारीक मिरची, बारीक कांदा आणि कढीपत्त्याची काही पानं घेतली आहे. तुम्ही अद्रकसुद्धा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर मग हे मिश्रण याच्यातमध्ये मीठ टाकून व्यवस्थित मी याला मिक्स करून घेणार आहे, फेटून घेणार आहे. त्यानंतर इथे मी फोडणी द्यायला तेल टाकलेलं आहे टोपामध्ये आणि राई, जिरा, कढीपत्ता आणि त्याच्यामध्ये 3-4 मेथीचे दाणे आणि लाल मिरच्या हे टाकून व्यवस्थित फोडणी तयार करून घेते. कांदा टाकते. कांदा टाकून व्यवस्थित फोडणी भाजून घेतला आहे कांदा. त्याच्यानंतर टोमॅटो टाकले. टोमॅटो व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं टोमॅटो शिजताना नेहमी. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये हळद, आपलं लाल तिखट आणि त्याच्यानंतर मग सांबार मसाला, कोणत्याही ब्रँडचा तुम्ही वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाका. त्याच्यानंतर ह्या सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी आपण कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली होती 5 ते 6 शिट्ट्या लावून तुरीची डाळ, ती याच्यामध्ये व्यवस्थित डाळ स्मॅश करून बघा घेतली आहे मी इथे आणि ती याच्यामध्ये मिक्स करायची आहे. त्यानंतर मग ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या होत्या ना, तर त्या भाज्यासुद्धा याच्यामध्ये मिक्स करून टाकायच्या आहेत. तर बघा, त्या भाज्यांचं पाणी ते वापरत आलं आपल्याला आणि गूळ टाकलेलं आहे. याच्यामध्ये मी चिंचेचा कोळ टाकत आहे आणि मीठ आपण अंदाजाने टाकायचं आहे. भाज्या शिजताना टाकलं असेल, डाळीत टाकलं असेल, त्याप्रमाणे मीठ टाकायचं आहे. शेवटी उकळल्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे. तर आपलं सांबार रेडी आहे. तर इथे बघा, मी पाणी घेतलं एका बाउलमध्ये आणि हे आपलं जे बॅटर आहे ते फेटून घेतलेलं आहे आणि इथे तेल तापत ठेवलेलं आहे. तर तेल तापलं की नाही हे एकदा आपल्याला चेक करायचं आहे. थोडंसं बॅटर त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते कढई सोडून वरती आलं ना की म्हणजे आपलं तेल तयार आहे, म्हणजे वडे करण्यासाठी तेल तयार आहे. तर मग आता मी इथे वडे करायला घेते. तर ह्या बाउलमध्ये बघा, मी हात व्यवस्थित भिजवून घेते. माझ्या हाताची 5 बोटं व्यवस्थित भिजवून घेते. त्यानंतर मग असा थोडासा गोळा घेते पिठाचा, त्याला हातावर थोडासा गोळवून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अंगठा घालून मी तेलामध्ये सोडत आहे. परत हात आपल्याला ओला करून घ्यायचा आहे आणि दुसरा वडा देखील तसाच घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे, आणि कधी जर तुमचं मिश्रण जर खाली पडलं तर परत तुम्ही हात व्यवस्थित ओला करून घ्या, एकदा फेटून घ्या आणि त्याच्यानंतर परत करा, म्हणजे व्यवस्थित ते वडे तयार होतील, हातातून निसटणार नाही. अशा प्रकारे वडे करून घ्या आणि गोल्डन ब्राऊन कलरवरती त्याला फ्राय करून घ्या. मीडियम फ्लेमवरती फ्राय करा, नाहीतर तुम्हाला वरून फ्राय झाल्यासारखे वाटतील आणि आतून कच्चे राहतील. तर तसं करू नका, व्यवस्थित लक्ष द्या आणि मीडियम फ्लेमवरती तुम्ही व्यवस्थित वडे गोल्डन ब्राऊन कलरवरती फ्राय करून घ्या. मस्त वरून कुरकुरीत आणि आतून असे सॉफ्ट होतात, अगदी सोडा वगैरे काहीही न वापरता. आणि तेलही जास्त शोषून घेत नाहीत. जर तुमचं बॅटर व्यवस्थित झालं असेल तर तुमचं वडे तुमचे जास्त तेल शोषून घेणार नाहीत, हेल्दी आणि मस्त टेस्टी होतात. तर अशा प्रकारे तुम्हाला बाकीचे सुद्धा वडे बनवून घ्यायचे आहेत. इथे मी बघा सेकंड बॅच टाकलेली आहे आणि अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन कलरवरती त्याला मस्तपैकी फ्राय करून घेत आहे. तर तिथे आपला सांबारसुद्धा रेडी झालेला आहे. तर बघा, आता मी तुम्हाला दाखवते सर्व करून.
तर बघा इथे मी मस्तपैकी वडे आणि सांबार रेडी केलेला आहे, खाण्यासाठी अगदी तयार आहे आणि मस्त असं टेस्टी झालं होतं। आता तुम्ही या व्हिडिओद्वारे जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ बघत राहा। तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।